दर इज नो रिजन आणि कोण सांगता दाबोली एक्सपेंड करूंक जायना म्हणून पण जेन्ना परेकर सी एम आशिल्लो इनॉग्रेशन झाले दाबोली एअरपोटाचे टर्मिनला टर्मिनल टर्मिनल न्यू टर्मिनलचे दिग्विजय सिंग बसून असलं थं दिग्विजय कितें किती म्हले नको तुका बडं असं जे ट्री टर्ज एज इंडियन्स आस्किंग हिम सिन्स तुझं काँग्रेस सरकार जुटेर असा ताचे लागी मागून आमकां आनीक जमीन रिलीज कर दाबोलीचा एअरपोर्ट एक्सपांड करपाक आता ताच्या हातांत पडला बॉल कियाक मनन तो गोल तर ता न्हू ताने, ताने, तो कितें शुभ आसा म्हणून हे सगळे यू टर्न दुसरो थंय आसताना अशें करपाचे म्हज्या हातान पडलें हांवें उचूप बसपाचे तुमी सेच्युरेट जाले कित्याचेर म्हणटा आनी हांव आर यू गोयंग टू हांव समजा एक, एक, एक कोणी फॅमिलीक रावपाक आयली एकट्यागेर भाडें घर दिले आमी ताका रावपाक दिलें दोन रूम दिले तर रावता फाल्यां ताका भुरगीं जालीं ताची फॅमिली वाडली ताका आनी एक रूम मागलो ताणें आनी एक दिलो हाचे पर्यंत मर्यादीत आसा ताचे फुडें म्हजे कडेन रूम ना दिवपाक वॉट शॅल आय डू अशी पद्दत आतां सद्या वी ऑल नो इट इज अ नेवल बेस्ड हें एअरपोर्ट नेवीन तो दिलो वापरपाक म्हणून टायमींग आमकां स्लॉट सुद्धा दिल्लो असा इतल्या टायमान वापरपाक वीच इज अ आतां आणि आता मातशें वाढोवून हें हे कितले पर्यंत शक्य असं वेरेज आता आमका आसा, बेंगलोर पासून ती बॉम्बे पर्यंत आमकां दोन एअरपोर्ट आसात आणि इतली ट्रॅफिक वाडिल्ली असा आणि वी आर एक्सपेक्टिंग सच अ ह्यूज फ्लो कडेन इंटरनॅशनल एअरपोर्ट ह्या बेल्टा भितर आनीक ना वीच इज अ नीड आणि वेन वी आर गेटिंग फ्रॉम सेंटर विदाउट स्पेंडींग मच मनी फ्रॉम गोवा गव्हर्मेंट असं झालं वेलकम जाय कारण येदो हो नॅशनल प्रोजेक्ट आम जर आमक मेळटा आनी तातूंतल्यान गोयची उदरगत जावंक शकता सर्वांगीण विकास म्हटलं टुरिझमचा असतो तांचा आर्ग्युमेंट हा की सरकाराचो आर एफ क्यूच सांगता की दोन हजार चाळीस मेरेन सेच्युरेशन येऊची ना मागीर घाई कित्याक इज देर आर्ग्युमेंट नाईन्टीन नाईन्टी फायफान खंय तरी अभ्यास केल्लो आणि तेन्ना विचार आयिल्लो की एकूच एअरपोर्ट वायबल जातलो ही नाईन्टीन नाईन्टी फायफाची सादारण गजाली आतां ताका वीस वर्सां गेली वीस वर्सान कितलेशे उदक मांडवीच्या सकलसून गेल्ले आसा आतां तातूंत कितलेशे बदल जाल्ले आसात आतां पोप्युलेशन गोंयचेच कितले प्रमाण वाडिल्ले आसा गोंयचे ट्रेवलींग पिपल बाय एअर हेज इनक्रीज ट्रेमंडसली वीस वर्सां फाटी कितलोसो लोक रेल्वेन सुद्दां प्रवास करनाशिल्लो खंय तरी बसीन बी रेल्वेन आज एअर ट्रेवल इज बिकम सो चिपर व्हायबल आणि मोठ्या प्रमाणात टुरिझम जो काही वीस नेवर एक्सपेक्टेड सच टुरिझम रशियन दर आणि बाकीचे सगळे आता इतलो वाढला वी आर प्रोजेक्टिंग मच मोर हायर आता मोपा व्हायबल जातो साडेचार लाख आय मीन फोर मिलियन पीपल विल कम देर हो जो रिपोर्ट गव्हर्मेंटाची स्टडी सांगता इफ दॅट इज अ थिंग समजा व्हायबल नोबडी विल गो फॉर पीपी बी प्रोजेक्ट वॉट देवेंद्रबाब सांगता हो आला विकास विकास जातो जातलो जात डिवेलॉपमेंट रविंद्र बाबा सारके मशीन कितलो केला टॅनेट सी आजून अजूनपर्यंत पेडण्या कित्याक लावू ना पयलो हो डिव्हलपमेंट करा लोकांचो सगळे आमच्या आख्या बाकी गोय हेवटेन लायलो तुमच कित्याक लायना त्या कित्याक लोकांना तांची जमीन हो विकास पयलो करा तू म्हणता की बेसिक गजाल आहे पहिली गजाल मागीर मुखार मागीर मुख फुडले फुडले हे असं ते करणार मुखार पाहू मावता लेट अस लेट अस नॉट गो टू दिस पॉइंट हाऊ मच हाऊ एनवायरमेंटलिस्ट हाऊ तुमका प्रश्न विचारता तुम्ही दक्षिणेसून येऊन हा उत्तरेक जो बोल करता हा हा तुमका प्रश्न विचारता दक्षिणेतले प्रत्येक गावा भितर हॉटेल वाल्यांनी सगळीची जमिनी आढळली असा पारंपरिक वाटेवचे लोकांचे बंद केले असा फिशरमेन डजंट हॅव अ वे टू गो एक्सेस टू द सी यू फाइट फॉर दैट फर्स्ट सेट योर हाउस इन ऑर्डर फर्स्ट ओके एंड देन टेल अस ना ओ काय सी चेंज फ्रॉम वन टू केलो फॉर इम्लिमेंट केला चीफ इंटरव्यू मिनिस्टरचा इंटरव्ह्यू चीफ मिनिस्टर आस्क डेट क्वेश्चन वेरी फ्रेंकली एंड फ्रँकली एन्डर वॉज मेरिटिनेट ते म्हणले की तुमक जर दिसता की मग पण व्हायबल जाऊच नाच प्रश्न विचारिल्ला की दाबोलीचं सेच्युरेशन जर इतकं लागे न जर तुमचाच रिपोर्ट म्हणतात ऑन वॉट बेसिस आर यू आज गोईंग फॉर आर एफ क्यू सो ताणें मागताले जर आर एफ क्यू जर जर व्हाेबल जावचो ना जाल्यार कोण येवचो ना मुखार वय एव्ह यू वरीड जावचोच ना एअरपोर्ट सो वाय यू नीड टू डू एज्युकेशन जर एका प्रायवेट कंपनीक दिसता की इट इज वायेबल देन ओन्ली समबडी वील कम फॉर्वड अदरवायज नो बडी वी कम वाय व्हायर इज अ नीड ऑफ एज्युकेशन वॉज हीज क्वेश्चन हाऊ यू आन्सर दॅट आतां कितें आता खबर असा तुमकां फिफ्टीन लेख स्क्वेअर मिटर विथ एफ एफए आर फोर हंड्रेड ताका सरकार दिता दि गिफ्ट फॉर दी फॉर प्रायव्हेट पार्टी फॉर पार्टी एअरपोर्ट बांधप त्रि टाऊसंड क्रोस आणि गिफ्ट दिला ताचो वेल्यू थर्टी टाऊसंड क्रोस सुमारा म्हणत विथ फोर हंड्रेड एफ एथ फोर हंड्रेड एफएर म्हणजेच जाणात ता खबर आसा व एअरपोर्ट इज गोईंग टू बी ऑन ए लॉस सो पीपीपी पी टेंडर धरता पडच्याक फ्यात दिला सो तुम्ही म्हणतात की आ, फक्त एअरपोर्ट व्हायबल ना म्हणून सरकार तांत्रा वेगवेगळी टेम्पटेशन दिन्क्लुडींग अ ह्यूज रिअल इस्टेट प्रॉफीट oh, आणि जमीन कोणाची mm. दुबळ्याची काढून बारीक गरीब लोकांची तुम्ही लोकांची ओबीसी लॉकडाऊन डू यू रिएक्ट टू कारण सरकाराचं जर प्रोपोजल पहिले फादर सांगता तातूंत भितर आसा फादराचो आर्ग्युमेंट दितलोच की बिकॉज एअरपोर्ट इज नॉट गोईंग टू बी वायबल सरकार ही गाजर दाखवता की म्हणून सी हे ॲबसुल्युटली करेक्ट नी आता मॉडर्न इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हटलं पण ताजी संकल्पनाच आणि खास करून ग्रीनफील्ड एअरपोर्ट ग्रीनफील्ड एअरपोर्ट हे आम्ही जाणून घेऊया ग्रीनफील्ड एअरपोर्ट इज सेटअप एट फ्रेश न्यू प्लेस आता न्यू प्लेस जेव्हा सेटअप करता त्यांना वी हेव अ एम्पल स्कोप फॉर डिझायनिंग इट प्रिपेरिंग इट and making it as a beautiful airport <laughs> इंटरनॅशनल एअरपोर्टात ट्रॅव्हल करपी लोक इंटरनॅशनल टुरिस्टी पळया दे आर नॉट अ लोकल्स ओनली इंटरनेशनल टुरिस्ट तांकां ज्यो गरजो असतात फॉर एग्जांपल गोल्फ कोर्स असत हॉटेल स्टार हॉटेल आसत सेवन स्टार हॉटेल किंवा आणि जे मनोरंजन गोश्टी गोष्टी ह्यो थोडशे इन्क्लूड हे सगळ्याभरात यूंट लुकेट इटरपोर्ट इजर इट्स अ कॅम्पस पार्ट ऑफ इट आर हॉटेल्स मॉल्स मे बी सम क्लब्स जिम्स एक्सेट्रा सो तुम्ही म्हणटा की ह्यो ज्यो एम्युनिटीज आसात अम्युजमेंट एम्युनिटीज तांका एअरपोर्टा पासून वेगळी म्हणून पळयनाकात दे आर अ पार्ट ऑफ दी एअरपोर्ट डेव्हलपमेंट फादर माझो पॉइंट एकूच आता तिराकोल ओ गल्फ कोर्स येता hmm. जमीन म्हणजे पॉईंट म्हणजे जमीन बारीक गरीब लोकांची जमीन काढता आणि hmm. ओ पी 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 गिरेस्त मनशाक व्हरून दिता सो हे दुबल्यांक माडयता आणि गिरेस्तांक वयर काढता हे खरी मिसअंडरस्टेंडिंग असा की त्यांच्या मोठे हॉटेल प्रोजेक्ट करतले किंवा मोठे कम्युनिटीज बांधले हे आमचे रेजिडेंशियल फ्लॅट्स बांधले आणि विकतले नो दॅट इज नॉट द थिंग प्रश्न तो आहात की काल सुद्धा आम्ही पब्लिक हियरिंग पहिले सामान्यातले सामान्य शेतकार थंड सांगा लागलो की आपली जमीन गेल्या अँड आय एम नॉट हॅपी आणि तसे कॉम्पेन्सेशन सुद्धा मेळ ना हाऊ कॅन यू इग्नोर दिस ग्रीवन्सीस आय एम फुल्ली विथ द Local farmer hmm. who is losing the land. People for Mopa is strongly supporting the cause of the farmers. Hmm. Right from the day one, we are with the farmers. First time, Sandeep and ask him if you want. ांनी यांग मार पेडणेकर भाव तु मजो तो मजो म्हटल्या बरोबर यांग मारली सर तू पहिली मेळा जे आम्ही कितीशे गोष्टी सॉल्व जातल्या ही ती उतरं आली आणि खंय तरी टोकाची भूमिका झाली आणि मिळू शकले ना काल मेळ् नशिबान ती एक बरी गोष्ट झाली बट आय कॅन एश्युअर यू वी आर फॉर ऑल द फार्मर्स आमची संघटना पहिली डिमांड सुद्धा म्हटलं की ज्या फार्मरची तीस रुपया पस्तीस रुपयांक जमीन होता तांकां कमीत कमी चारशे रुपयाचो रेट मेळूंक जाय म्हणून विच इज अ फेर डिमांड लोकांचो फेर डिमांड तांकां ऑल्टरनेट आनी कितें तरी वेवसाय जावपाक सेटलमेंट करपाक मेळूंक जाय जांची घरां वसता तांकां खंय तरी पयली तांकां वसणूक वेवस्थीत जावपाक जी ग्रिजींग लँड वता ताचे बद्दल ऑल्टरनेट तांकां लँड मेळूंक जाय आनी नायन्टी पर्सेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज फॉर द लोकल्स हो आमचो डिमांड सामको आनी ते कशे पद्दतीन आमी हे केलां की एमओयू जेन्ना सायन जाता तेन्ना इट शूड बी लॉफूल एंड बायंडींग असो लॉ एम ओ सांन जाऊच आणि जेणेकरून नाईन्टी पर्सेंट प्रतिनिधी हे असताना जर सरकार मुखार देवेंद्रबाब कशी वाटतं आम्ही जो आंदोलन आता सुरू केला ते आमच्या हांगा सोपना एअरपोर्ट झाला विमान उडले म्हणजे आंदोलन सोपचे ना लोक विस्थापित लोक परत तांत करप तांकां तांचे योग्य न्याय तांकां मेळसर हे आंदोलन सोपचे आमकां पण कित्याक फर्स्ट पहिले सुवाते तो लोक थंयच झाडां बशेन वाढला आणि या धंगर लोकांक काडून दुसरे कडेन घातले वील दे सव्हाय देर दे आर रुटेड लायक ट्रीज इन दीस प्लेस एक रोयिल्लें झाड तूं उमटून काडटा ते हेर भशेन न्हू आज आमचो लोक हांगा खुं हंगा वेता कोवेट वेता गल्फा वयुरोप वता तुम युरोपावरून घातलं म्हणून त्या ते घेऊन युरोपाक चुल जाऊची ना तो दीज पीपल आर वेरी स्पेशल पीपल दीज वन साईड जोमिनिच्या सुवाते तक पैसे देतात आय नॉट एक्सेप्टेबल बिकॉज दॅट लँड वेल्यू कॅनॉट बी वेल्यूड इन मनी अँड वॉट दे आर ग्रोईंग द कॅनॉट बी वेल्यूड इन मनी दिस वन पॉयंट सेकंड पॉयंट दे इज हॅव नॉट डन ए थर स्टडी ऑफ द ऑल एनवायरमेंट द कसली कसली क्रिचर्स असतात ती सो एयरपोर्ट आयलो म्हणजे इ क्रिची काढून खंचे प्लेटवर घालता वरून उरतली काढून मेळटली तुम्ही म्हणता की यू कॅन नॉट रिहेबिलिटेड इन नॅचरल हॅबिटेट एक्झेक्टली दुसरं आर्ग्युमेंट फाल्यां जर कसलोय प्रोजेक्ट ही गजाल जातलीच जशी देवीन सुरुवातीला सांगले प्रोजेक्ट हाडप कसे डोंट यू थिंक यू आर एक्स्ट्रीम नोटी दिन हांवें सांगला दीस प्लॅटो इज अ व्हेरी स्पेशल प्लॅटो ॲटेच व्हेरी मच टू द वेस्टर्न गार्ड्स दुसरे कडेन पेडणे खंय जागे आसा ते पळोवचे hmm. आणि आता सरकार हे हाडूंक सोदता बरे बरे प्रोफेशनल कॉलेजीस हाडूंक सोदता तो तुवें घालच्यो ऑल आता आणि किती बघितलं डिवलपमेंट सरकार करूंक सोदता आय से बिकॉज आय लव पेरणे आय लिव्ड इन पेरणे एंड आय लव द पीपल ऑफ पेरणे कित्याक हांव थंयचे चर्चेत हांवें काम केलां म्हट आय वॉन्ट ऑल द न्यू डिवलपमेंट इज कमिंग गीव प्रेफरन्स टू पेरणे

कॉलेज जाऊन पाच सर्व झाली फादर पेडणे अजून आसा तसेच असं गोयच्या सगळ्यात मागासलेला भाग हो पेडणे म्हणून उरिल्ला असा आणि कोणतरी हिणयता ही खूप व्हाट दिस मनातल्या एक सुवर्ण संधी आम्हाला मेळा नो पॉलिटिशियन हॅव शोन द विल पॉवर टू डेव्हलप पेडणे आज खरतरी पेडणेकरांच्या नशिबान असं एक सुंदर जागो असा नशीबांडे भीक बांगू ना पेडणेकरांट जाता ज्यांना तीन प्लेटो पळले एक आसगाव केरी पठार आणि एक पेडणेचं सो।, सो तो सिलेक्ट जाता त्यांना त्यांच्या विचार केला कितली हानी जातली निसर्गाची हानी सगळी आर्थिक हे खर्च जातो हे सगळे तो सिलेक्ट केला लास्ट एक युएन सांगोन सिलेक्ट केला म्हणतात ते सारखे ना त्यांनी पळवून असताना सिलेक्ट केला त्यांची बायोडायव्हर्सिटी किती ती पळवून पळवूक बरं मला लास्ट एक गजा सांगा आणि मग तुमच्या दोघी जणांकडच्या आणि गोयकार म्हणे घे जाय ॲट नो पॉईंट ऑफ टाईम या एज्युकेशन मुखार वतना खं तरी हे नॉर्थ वर्सीस साऊथ किंवा गोयकार विरुद्ध गोयकार तुम्ही जावपाक दिवचे ना आमचो प्रामाणिक प्रयत्न असा हे पेडणेकरांचे आंदोलन पेडणेकरांचे हे राजकारण गोयच्या विकासाचे राजकारण लास्ट एश्युरन्स वेदर विल दिस बी अ बिटर फाईट बिटवीन नॉर्थ एश्युरन्स की हे पॉलिटिस दिवची ना म्हणून हा थर्टी फर्स्ट मिटींग मिटींग स्पष्टपणे हात जोडून लोकांना सांगला आय डोंट वॉन्ट नॉर्थ एड साऊथ टू बी डिव्हायडेड आम्ही गोयकार वी शूड रिमेन युनायटेड एज एंड नो पॉलिटिक्स नो पॉलिटिक्स देखून मिटिंग आपयल्या आवडल्यो पब्लिक पॉलिटिक्स सगळ्यांना म्हाका दिसतात इतल्याचेर थांबता आणि काल जितली जालना तितली बरी चर्चा हंगाली आणि बरे तर आणि खूप सभ्यरित्या आणि डिसेंडान म्हणजे हे स्पिरिट जर गोयकारांनी दौरले इश्यूचे इशूचे मतभेद असंपास शकतात पण आमची झगडी म्हाका दिसता तुम्ही दोघी जण आले इतली बरे भशेन मतं मांडली आणि ह्या प्रोसेसातल्या आय बिकॉज आय वी एग्री टू डिसएग्री आय रिस्पेक्ट सेंटिमेंट्स ऑफ फादर बट आयडू रिस्पेक्ट माय सेंटिमेंट्स ऑफ मय पेडणेकर बिकॉज इट इज अ ड्रीम ऑफ द पेडणेकर आय थिंक दिस इज द स्पिरिट आणि ह्या स्पिरिटाचे थांबता तुम्ही आय दोघे जण थँक्स अ लॉर्ड पहाडंट नमस्कार